अभी अभी इनके इनके कहे चल अनुक अनुक कहे नोक और नेरे ले उठे ऐसा बोली अरे आवडे इन्द्र नम्र डरते वाले नहीं इन्द्र इंगिने चीन दा कावेरी बाज दला अभी आवडे इन्द्र नोक बाज दला ता जो मालापन जो पुदे अभी इन्द्र नोक अभी इनके ना अभी अभी अनापाहता सत्य हे मृत्युभूमि जिता बोलती सर्व ही जीव मी मी चिरंजीव हे सर्व ही मानिता ती अकस्मात सांडूनिया सर्व जाती मानवदाची अवस्था असली तरी तो आपला मोठा भाऊ है या घरा बाबतीत कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्याशी बोलावंच लागेल मला ए मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते म्हणून जनी मागुता जन्म घेते मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणार होऊन जाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंद ते खेद मानी योगे जरा थोडं बोलायचं आहे मला तुझ्याशी हे घर पूर्वीसारखं व्हावं या घरातली सगळी माणसं एकत्र यावी असं खरंच मला मनापासून वाटत होतं म्हणून मी घराची डागडुजी पण करून घेतली पण तुटलेली माणसं परत जोडण्यात मला यश नाही मिळालं दादा कावेरीला पण इथे त्रास होतोय आणि हे मी सहन नाही करू शकत ती नाही राहू शकत दादा इथे म्हणून मी एक निर्णय घेतलाय कदाचित या निर्णयाचा इतरांना फार आनंद होईल पण हा निर्णय घेताना मला किती त्रास झालाय फक्त मलाच माहिती हे घर विकण्याचा निर्णय घेतलाय मी घर वाडा विका विका सगळं विकून टाका भिंती विका चूल विका टेबल विका खुर्ची विका ताट विका वाट्या विका विका सगळं तर वाडा विका पण याच काय करणार ही झाड वाड्यासोबत ही झाड पण विकली जातील आपली विहीर पण जाईल दादा काय करणार हे खळे विकलं जाणार ना दादा याच काय करणार दादा मला कळत नाहीये याच याच काय करणार कशाच सावली सावली कशी विकणार वाडा विकला तरी सावली कशी विकणार येणार मागून येणार पाठ नाही सोडणार वाजे पाऊल आपले मागे कोण आले
दादा समर्थम मंटात। तू काय सांगण्याचा प्रयत्न करतोय मला कळत नाहीये। खरच जाणार, माझ कोकणात घर आहे। मी मास्टर की सोडून जाणार कोकणात, घरी जाणार। माझी आय आय आयच्या मांडी वर डोकं ठेवून झोपणार। दत्ताला वाट बघत माझी उभा मिठी मार। दत्ता अभिराम अभिराम दादा दादा हाक मारा। पुस्तक पुस्तक आणली शिकायच। साहेबा आसपास आजूबाजूला फिरत असणार, त्याला कपडे देणार नवीन, जाणार मी गावी जाणार। मला जावं लागणार, सगळे भेटणार। मला आय 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 आय। काय रे झोप झाली काय? बस हा चाय देते मी तुका। बरा चाय बांगडा काय खाऊक देऊ काय? नाही काही नको। बर अरे कालचा काय डोक्यात घेऊ नको तू। तू ठरवलंस ना तसाच कर, कावेरी घेऊन बंगळूरात जा। हायसर तिका त्रास होऊक नको रे। अरे मी जर काय बोललंय ना त्या रागान नाही बोललंय। घे चाय घे। आई ग अरे लक्ष काय आहे तुझं? ती गोष्ट डोक्यासून काढून टाक। आई मला वेगळ्या विषयाबद्दल तुझ्याशी बोलायचंय। बोल बोल। हे बघ आई, इतक्या वर्षानंतर मी इथे आलो ना, तेव्हा या घराची अवस्था मला पाहिली नाही ग। आता मी इथून गेल्यानंतर कोण बघणार या घराकडे? मला नाही वाटत कोणी बघेल असं। आणि इथे तू एकटी राहणार आहेस? तुका सांगितलंय ना मी, मी रवान एकटा। अरे तू येऊच्या आधी एकटाच रवा होता ना मी। हा आणि काय अवस्था झाली होती ती मी पाहिले माझ्या डोळ्यांनी, म्हणून सांगतोय मी। हे बघ तू गैरसमज करून घेऊ नकोस, पण बर बोल बोल बाबा बोल। आई तुझ्या राहण्याची व्यवस्था मी दुसरीकडे करतो। हे बघ तुला जे हवं ना ते सगळं मिळेल तिकडे, पण या घरासाठी चालणारे असेच जर वाद चालत राहतील ना तर आपण घर विकूया। मला माहितीये तुला वाईट वाटलंय, पण ज्या दिवसापासून मी या घरात आलो तेव्हापासून या घरासाठी चालणारे वादच बघतोय। आपलीच माणसं आपल्याच माणसांच्या जीवावर उठली। मला सांग तुझ्याशिवाय या घराकडे कोणी आपलेपणाने बघतं का ग? म्हणून बोलतोय मी। हे बघ माझी चूक होत असेल, मला तू मार शिक्षा दे काही कर, पण मला आता हे बघवत नाही। माका माहित अरे तुझा काय बोलतस ना ते विचार करून बोलतस, इतरांसारखा वाट्यासाठी नाही बोलणस। तुका जर वाटत असत ह्या घर एकूण सगळे प्रश्न सुटतील
तर मी क्या कर. पण माझो आतलो आवाज मका सांगता मी जित्ता असे पर्यंत या घर विकला जातला नाय. तू प्रयत्न कर. माझी काय हरकत नाही रे बाबा. नाही हरकत माझी काय. ഏയ് നമ്മളൊരു വീഡിയോ കോൺഫറൻസ് ചെയ്യാം, അതിലെല്ലാം ഡീറ്റെയിൽസ് ഷെയർ ചെയ്യാം. പിന്നെ എന്തെങ്കിലും ഡൗട്ട്സ് ഉണ്ടെങ്കിൽ അത് ക്ലിയർ ആയിക്കോളും. യെസ് യെസ്, ഐ റിയലി ബിലീവ് ടുഗെദർ വിൽ മേക്ക് എ ഡിഫറൻസ്. യെസ്, അഭിരാം വിൽ ബി ദേർ. യാ, ഷോർ ഷോർ ഷോർ, ഐ ലെറ്റ് ഹിം നോ. बोल छाया. हॅलो छाया, नाही मी सरिता बोलतोय. काय? हॅलो हॅलो सरिता, तू छायाच्या मोबाईल वर काय करतेस? आता सरळ मागितले असते तर काय ते मी दिला नाही नसतो ना, म्हणून आपलं हळूच जरा काढून घेऊन इले मी. बोल काय काम आहे बोल. हॅलो ऐका, मी ना आईंचा आणि अभिराम भाऊजींचा बोलणं ऐकलंय. काय काय बोलणं ऐकलंस? आधी कसा वाडो इकूचना इकूचना म्हणून नाच होती, आता अभिराम भाऊजीच वाडो इकूचा निर्णय घेतोत. काय? हा हा की नाही कामाची बातमी? हो अगदीच. मग आता बक्षीस काय देतलास? बक्षीस वाडा विकला तर वाटा मिळणार आहे ना तुला. वाटो घावत पण माका बक्षीस हवा, आधी सांगतोय. मिळेल मिळेल, बघू आपण काहीतरी विचार करू. आता फोन ठेव. हॅलो हॅलो. येस सयाजी. सयाजी, अरे मी आहे मी, सुषमा डार्लिंग. अरे इकडे बघ ना माझ्याकडे बघ तर. बरं ऐक ना, एक खूप आनंदाची बातमी आहे. अभिराम तो वाडा विकायला तयार झाला. इतके दिवस मी तो वाडा विकण्याचा प्रयत्न करत होते, पण आता आता अभिराम तो वाडा विकायला तयार झालाय. म्हणजे आपल्याला फार काही मेहनत घ्यावी लागणार नाहीये, तो वाडा असाच विकला जाणार आहे. तो वाडा आता माझा होणार आहे. आतापर्यंत मी बघितलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे. माझ्या आईला तिचा वाटा नाही मिळाला ना, आता तिचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. असा
किद्या करता आजा नको करू पाया पडते सगळ्यांचा काय असं नको करू गे घर नको विकू आय सर आय सर बसून तू मागा घास बरोबर बसतोस गे जिन्यावर आम्ही खेळाव गे बघ आय सर आय सर अण्णा बसतो तू ते आय सर सगळा विकला जाणार आपलं घर विकला जाणार अरे इतका जर घर विकूचा दुःख होता ना तर मग बाहेर किती गेलस घराच्या तर चुकला माझा आता मग या घराची किंमत करता गे या जमिनीचं वास कायम येत राहतो लो कायम झालं तरी फूल असाय आपलं आय नको विकू गे आय आय घे घे माझी शपथ घे तू अभिरामा गाडवशील आय आपला घर आपलाच असू गोया दुसऱ्याच्या ताब्यात जाऊ नको घे शपथ शपथ घे आय हो काय चाललं तुमचा चला घरात चला आधी चला खोलीत चला ए थांब गं आय तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका यांचा असाच असता घेतला नाही ना की असाच चालू असता त्यांचा चला मी सुजित बोलतोय खोलीत जाऊन काय तर बोल चला 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 आज चला खोलिये चला चला बसा बसा आहे बसा बसा माका सांगा बाहेर काय झालं होतं तुमका कळता तुमका काय बोलत असता क्यून इलास ना नाही गो कशावर ना तुझी शपथ माका नको मारू हाय सर येवा झाला मग हातापाया कित्या पडी होतात वाडो विकू नको म्हणाल मनावर घेतला नाही असं मग त्यांनी अहो कधी नाही ती म्हातारी वाढवही खूप तयार झाली आणि त्याच्यात तुमची अशी नाटका नाटक नाही गो खरंच वाढो ऐकूक नको काय हो झाला काय तुमका एवढं कसलं पुळको येलो वाड्याचो पुळको नाही गो आता काय सांगू तुका सांगा आता काय तर तू या वाड्याच्या नावावर मी व्यवहार केलाय पैसे घेतले सर काय पैसे घेतलास खयत ते संपले अरे माझ्या कर्म काय म्हणायचं आता हे का अभिराम भाऊजींनी पण वाढ ऐकूच मनावर घेतला नाही वाडो कोणी पण ऐकू दे पण मी वाटो घेतल्याशिवाय राहूच नाही